नमस्कार, मी संपदा साळवे. आपला तालुका आपली बातमी या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. पाहुयात पाळणे तालुक्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. शुक्रवारी दुपारी 3:30 दरम्यान दोन युवक मोटारसायकलवरून एका लहान मुलाचे अपहरण करून भाळवणी मार्गे नगरकडे येत असल्याची माहिती स्थानीय गुन्हे अन्वेषण विभागातील पोलिसांना मिळाली. त्यानुसार दोन गुन्हेगारांना जखणगाव भाळवणी आणि टाकळी खासगावच्या युवकांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले व लहान मुलाची सुटका केली. शिवजयंतीला दरवर्षीप्रमाणे शिवज्योत आणण्यासाठी गेलेल्या पारणे तालुक्यासह अनेक शिवभक्तांना पोलिसांनी आळेफाटा नारायणगाव येथे अडवले. नंतर युवकांनी वेगवेगळ्या मार्गाने जाऊन शिवनेरी किल्ला गाठला आणि शिवज्योत आणून शिवजयंती नेहमीच्या पद्धतीने साजरी केली. पारणे तहसीलदार ज्योती देवरे यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून कार्यालयीन सुशोभीकरण, स्वच्छता, वृक्षारोपण यासारखे उपक्रम नेहमीच राबवण्यात येत असून शिवजयंती उत्सव निमित्त पारणे तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे उपस्थित होते. पारणे तालुक्यातील वीज बिल भरण्यासाठी महावितरणाने 5 गावातील वीज पुरवठा खंडित केला होता. या गावातील शेतकऱ्यांनी मनसेचे तालुका उपाध्यक्ष अविनाश पवार यांच्याशी संपर्क केला. त्यानंतर पवार यांनी थेट महावितरणाच्या कार्यालयावर जात आंदोलनाचा इशारा दिल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी त्वरित या गावातील वीज पुरवठा सुरळीत चालू केला. गाव, समाज आणि देश यासाठी जगणारी आणि मरणारी माणसे खऱ्या अर्थाने जगतात. त्याचप्रमाणे मानव सेवेतून मिळणारा आनंद चिरकाळ टिकणारा असतो, असे विचार ज्येष्ठ समाजसेवक पद्मभूषण अण्णा हजारे यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आयोजित श्यामची आई कृतज्ञता सोहळ्याच्या अध्यक्षीय मनोगतातून व्यक्त केले. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते स्वर्गीय आर आर पाटील सुंदरगाव पुरस्कार 2019-20 चे वितरण करण्यात आले. पारणे तालुक्यातील जामगाव ग्रामपंचायतीला तालुकास्तरीय प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. गावातील सर्व सुविधा व स्वच्छतेचे निकष पाहून हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची. ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा.